आताची ही सर्वात मोठी बातमी आहे. वाडा येथील एका बागायतदाराने स्वतःच्या बागेसह मित्रांच्या नजीकच्या बागेत विद्युत कनेक्शन मिळण्यासाठी वीज वितरणच्या वाडा सब स्टेशनमध्ये अर्ज केला होता. मात्र बागेत विद्युत कनेक्शन देण्यासाठी सहाय्यक अभियंता अमित पाटील याने संबंधित बागायतदाराकडे त्यांच्या बागेतील विद्युत कनेक्शनसाठी 20,000 रुपये व मित्राच्या बागेत विद्युत कनेक्शन देण्यासाठी 10,000 रुपये असे एकूण 30,000 रुपयांची मागणी केली आहे. याबाबतची तक्रार संबंधित बागायतदाराने सिंधुदुर्गच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून 28 मार्च रोजी त्या ठिकाणी जाऊन पडताळणी करण्यात आली. त्यानंतर गुरुवारी वाडा सबस्टेशन परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून संशयित अमित पाटील याला तक्रारदाराकडून 30,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक सुनील लोखंडे, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक दीपक कांबळे, हवालदार श्री रेवंडकर, श्री पालकर, श्री परब, श्री पेडणेकर, पोलीस नाईक श्री पोतनीस यांनी केली. संशयित अमित पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देवगड पोलीस स्थानकात उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान संशयित अमित पाटील याला लाच घेताना दुसऱ्यांदा रंगेहात पकडण्यात आले असून यापूर्वी त्याच्यावर कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गगन बावडा या ठिकाणी कारवाई केली होती. सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.